दिवाळी स्पेशलमध्ये आजची आपली रेसिपी आहे ती म्हणजे भाजणीची चकली आणि भाजणीची चकली करत असताना खूप सगळ्या अडचणी येतात कारण की खूप जणींना असं वाटतं की भाजणीची चकली म्हणजे खूप अवघड असा प्रकार आहे तर तसं काहीच नाही आहे आजच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला ही भाजणीची चकली सोप्या पद्धतीनं सांगणार आहे भाजणीची चकली आपली योग्य पद्धतीनं साधली आहे असं कधी समजायचं ज्यावेळेस केलेली ही चकली खुसखुशीत होते त्याचबरोबर चकलीच्या आतमध्ये एक पोकळी निर्माण होते त्यावेळेस आपली जी चकली आहे ती साधली असं म्हणायचं चला तर मग तुमची सुद्धा चकली व्यवस्थितपणे साधावी याच्यासाठी ही रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे रेसिपीला सुरुवात करूया चकलीची भाजणी करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण घेतलेले आहेत चार कप तांदूळ हे तांदूळ मी स्वच्छ नीट करून ओल्या सुती कपड्यानं पुसून घेतलेले आहेत याच्याऐवजी तुम्ही हे धुवून फॅन खाली सुकवून सुद्धा घेऊ शकता तर आता हे तांदूळ आपण भाजून घेणार आहोत चकलीची भाजणी करत असताना कुठलाही पदार्थ आपल्याला खूप जास्त डार्क रंगावरती भाजायचा नाही हलका असा त्याचा रंग बदलला की आपण तो भाजून बाजूला काढणार आहोत इथं तुम्ही बघू शकता आपण घेतलेला जो तांदूळ आहे तो छान फुलला आहे फक्त त्याचा जो रंग आहे तो डार्क झाला नाही तर फुललेले किंवाच भाजलेले हे जे तांदूळ आहेत ते आता आपण बाजूला काढून घेऊयात सेम त्याच कढईमध्ये मी घेतलेली आहे दोन कप हरभऱ्याची डाळ ही डाळसुद्धा मी स्वच्छ ओल्या कपड्यानं पुसून घेतलेली होती आणि ही आता आपण भाजून घेत आहोत हरभऱ्याची डाळ भाजलेली आहे आता ही आपण काढून घेऊयात एक कप उडदाची डाळ ही डाळसुद्धा खूप जास्त डार्क रंग न आणता हलकी फुलकी आपण त्याला भाजून घेतलेली आहे बाजूला काढून घेऊयात हे सगळे पदार्थ भाजत असताना गॅसचा जो फ्लेम आहे तो आपल्याला मीडियम ठेवायचा आहे हाय फ्लेमवरती कुठलाच पदार्थ भाजायचा नाही एक कप पोहे घेतलेले आहेत पोहे देखील आपण मीडियम फ्लेमवरती छान भाजून घेऊयात पोह्यांनंतर आता इथं मी घेत आहे अर्धा कप मुगाची डाळ मुगाची डाळ देखील व्यवस्थित अशी भाजली गेलेली आहे काढून घेऊयात अर्धा कप शाबुदाना सुद्धा छान फुलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे शाबुदाण्यामुळे आपल्या चकलीला छान क्रंच येतो त्याच्यामुळे आपण हा शाबुदाना त्याच्यामध्ये टाकलेला आहे शाबुदाना भाजला गेलेला आहे आता आपण बाजूला काढून घेऊयात अर्धा कप धणे धण्यांमुळे आपल्या चकलीला छान असा फ्लेवर येतो मस्त सुगंध येतो धण्यांचा जोपर्यंत सुगंध सुटत नाही तोपर्यंत हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि पाव कप जिरं जिऱ्यांमुळे सुद्धा आपली जी चकली आहे त्याला चव खूप अप्रतिम अशी येते जिरंसुद्धा छान असं भाजलं गेलेलं आहे हे सुद्धा आता मी बाजूला काढून घेते जे भाजून घेतलेलं साहित्य होतं ते आता आपण सगळं एका मोठ्या परातीमध्ये काढून घेऊयात हे सगळं साहित्य आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचंय किंवाच रूम टेम्परेचरवरती करून घ्यायचंय नंतर हे सगळं साहित्य आपण एकजीव करणार आहोत किंवा एकत्रित करणार आहोत आणि नंतरच आपल्याला हे गिरणीमध्ये दळण्यासाठी द्यायचे हे दळण दळून आणत असताना घ्यावयाची काळजी ती म्हणजे कुठल्याही गव्हाच्या किंवा ज्वारीच्या पिठावरती हे आपल्याला टाकायचं नाही जर चक्कीमध्ये याच्या अगोदर हरभऱ्याची डाळ दाड़ दळली असेल किंवा जर भाजणीचंच पीठ दळलं असेल तरच त्याच्यावरती आपलं हे मिश्रण टाकायचं आहे जर तुम्ही गव्हाच्या किंवा ज्वारीच्या पिठावरती आपलं मिश्रण टाकलं तर आपली चकली जी आहे ती जास्त तेल पिते त्याचबरोबर लवकर लूज पडते इथे तुम्ही बघू शकता हे सगळं साहित्य मी एकत्रित केलेलं आहे आणि आता हे मी गिरणीवरून दळून आणणार आहे चला तर मग आता आपण जी तयार केलेली भाजणी आहे आणि दळून आणलेलं भाजणीचं पीठ आहे त्याचा वापर करून चकली तयार करायला घेऊयात त्याच्यासाठी पिठातील इथं मी चार कप भाजणीचं पीठ घेत आहे इथं अशा पद्धतीनं आपण हे दळून आणलेलं आहे खूप जास्त भरडं अशा पद्धतीचं नको आहे तर गिरणीवाल्याला म्हणायचं की ज्या पद्धतीचं भाजणीचं पीठ दळतात तशा पद्धतीचं पीठ आम्हाला दळून द्या आणि याच्यामध्ये आता मी टाकलेले आहेत पोहे खाण्याचे चार चमचे तेल आणि हे तेल मी छान गरम करून घेतलेलं होतं गरम करून घेतलेलं हे तेलाचं मोहन आपल्याला या पिठाला सर्व बाजूनी व्यवस्थितपणे लावून घ्यायचं आहे तेल लावून झाल्यानंतर इथं मी घेतलेला आहे एक चमचा ओवा दोन चमचे भरून पांढरे तीळ हळद अर्धा चमचा घरातील रेग्युलर लाल चटणी एक चमचा आणि बेडगी मिरची पावडर एक चमचा असं दोन्ही मी एकत्रित करून ठेवलेलं होतं आणि हिंग पाव चमचा चवीनुसार मीठ हे सर्व साहित्य आपण व्यवस्थितपणे एकत्रित करून घेऊयात आणि नंतर आपण हे पीठ मळून घेणार आहोत हे पीठ मळण्यासाठी आपल्याला थंड किंवा रूम टेम्परेचरवरच्या पाण्याचा वापर न करता कोमट सर किंवा गरम अशा पद्धतीच्या पाण्याचा वापर करायचा आहे म्हणजे आपल्या हाताला जेवढं सहन होईल तितपत पाणी तितपत गरम पाणी आपल्याला वापरायचं आहे इथं मी एक कप भरून पाणी घेतलेलं आहे तेही गरम केलेलं आणि इथं मी अशा पद्धतीनं हे पीठ मळून घेते एकदम जास्त पाणी टाकायचं नाही आवश्यकतेनुसार थोड्या थोड्या पाण्याचा वापर करायचा आहे तर आपलं जे पीठ आहे ते मळून झालेलं आहे आणि हे पीठ मळून घेण्यासाठी मला आपण जे कप घेतलेले होते तर दीड कप पाणी लागलेलं आहे दोन कपामधील साधारण एवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे आता हे मळून घेतलेलं पीठ आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढं आपण बाजूला काढून घेऊयात आणि हे पीठ आपण परत एकदा मऊ करून घेणार आहोत तर हे पीठ मऊ करण्यासाठीसुद्धा आपल्याला कोमटसर पाण्याचाच वापर करायचा आहे कारण की या पिठामध्ये जसं की तुम्हालाही माहिती आहे तांदूळ आणि डाळी भरपूर वापरलेल्या आहेत त्याच्यामुळे पातळ केलं तरीही परत हळूहळू ते पीठ घट्टसर होत राहतं त्याच्यामुळे जेवढं आवश्यक पडेल तेवढंच पीठ आपल्याला एका वेळेस छान मऊसर असं करून घ्यायचं आहे तर इथं हे पीठ मी तयार करून घेतलेलं आहे आता आपण हे साच्यामध्ये भरून घेऊयात तर त्याच्यासाठी मी अशा पद्धतीचा साचा घेतलेला आहे आणि या साच्याला आतून तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं पीठ त्याला चिटकून बसत नाही आणि चकलीची प्लेट तयार केलेलं पीठ या साच्यामध्ये टाकून घेऊयात आणि चकली सोडण्यासाठी इथे मी ऑडीचा युनिरॅप्स हा पेपर वापरलेला आहे जेणेकरून आपली जी चकली आहे ती खाली चिटकून बसत नाही या पेपरची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल तिथून तुम्ही तो खरेदी करू शकता चला तर आता आपण चकल्या करायला घेऊयात चकली करायला घेत असताना बऱ्याचशा जणींच्या बाबतीत एक प्रॉब्लेम होतो तो म्हणजे त्यांची जी तार आहे ती सारखी तुटते तर ते तुटण्याचं पहिलं कारण म्हणजे हे जे पीठ आहे ते आपण ज्यावेळेस शेवग्यामध्ये भरतो त्यावेळेस ते त्याच्यामध्ये एअर किंवा गॅप शिल्लक नाही राहिला पाहिजे शेवग्यामध्ये पीठ भरत असताना तुम्ही पाहिलं असेल मी कशा पद्धतीनं त्याचा मुटका केलेला होता तशा पद्धतीनं ते पीठ भरायचं म्हणजे शेवग्याच्या आतमध्ये एअर राहत नाही आणि आपली चकली मधनंच तुटत नाही आणि दुसरं कारण ते म्हणजे जर हे पीठ तुम्ही व्यवस्थितपणे मऊ करून घेतलं नसेल तर तुमची जी तार आहे ती तुटते तर इथं तुम्ही बघू शकता आपली चकली तयार झालेली आहे आणि चकली तयार झाल्यानंतर जे शेवटचं टोक आहे ते आपल्याला अशा पद्धतीनं जोडून घ्यायचं आहे जेणेकरून तेलामध्ये गेल्यानंतर ते सुटत नाही आणि आपली जी चकली आहे तीसुद्धा विखरत नाही सेम अशाच पद्धतीनं मी दुसरी देखील चकली करून घेत आहे जर तुम्ही खूप जास्त पातळसर असं हे पीठ केलं तर तुमच्या चकलीला छान काटे येत नाहीत त्यामुळे खूप जास्त घट्ट नाही आणि खूप जास्त ही पातळ नाही म्हणजे मध्यम कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे पीठ ठेवावं लागतं जर तुम्हाला अंदाज येत नसेल तर तुम्ही एखाद शेवगा ट्राय करू शकता की तो कशा पद्धतीनं येतो आहे आणि त्या हिशोबानं पुढचा घाणा तयार करू शकता तयार केलेल्या या चकल्या आता आपण तळून घेऊयात तळण्यासाठी आपल्याला खूप जास्त थंडही नाही आणि खूप जास्त कडकही नाही म्हणजे मध्यम प्रमाणाचं तेल गरम करून घ्यावं लागतं तर चकली जर तुम्ही डायरेक्ट हातानं तेलामध्ये सोडली तर ती अशी लटकली जाते आणि चकलीचे जे वेडे आहेत ते एकमेकांवर येतात किंवा आपली जी चकली आहे ती वाकडी तिकडी होते तर तसं होऊ नये ज्या पद्धतीनं आपण कागदावरती चकली तयार केलेली आहे अगदी सेम तशाच पद्धतीची चकली तेलामध्ये गेल्यानंतरही राहावी याच्यासाठी ही जी चकली आहे ती आपल्याला अशा पद्धतीनं उलतण्यावर घ्यायची आहे आणि नंतर ती आपल्याला तेलामध्ये सोडायची आहे सगळ्यात पहिली चकली आपण ज्यावेळेस सोडतो त्यावेळेस उलतण्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे नाहीतर चकली आणि उलतणं हे एकमेकांना चिटकून बसेल तर आता आपण ही जी चकली आहे ती मीडियम फ्लेमवरती छान अशी तळून घेणार आहोत चकली तेलाच सोडल्यानंतर त्याला बुडबुडे येतात आणि हे जे बुडबुडे आहेत ते पूर्णपणे कमी होईपर्यंत ही चकली आपल्याला मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायची असते तरच त्याच्या आतमध्ये पोकळी निर्माण होते आणि ही जी चकली आहे ती छान कुरकुरीत अशी तळली जाते बऱ्याचशा वेळेस जर आपण प्रमाणापेक्षा जास्त चकल्या तेलामध्ये सोडल्या तर तेल जे आहे ते फेसाळतं किंवा खूप जास्त प्रमाणात त्याला बुडबुडे येतात तर तसं होऊ नये याच्यासाठी जेवढ्या बसतील तेवढ्याच चकल्या एका वेळेस तळून घ्यायच्या तर इथं आपल्या ज्या चकल्या आहेत त्या तळून तयार झालेल्या आहेत सेम अशाच पद्धतीनं इतर राहिलेल्या सगळ्या चकल्या मी करून घेतलेल्या आहेत तयार झालेल्या या चकल्यांमधील एक चकली मी तुम्हाला तोडून दाखवते की कशा पद्धतीनं आपण तयार केलेली जी चकली आहे ती खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेली आहे आणि भाजणीच्या चकलीतील एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे चकलीच्या आतमध्ये तयार झालेली पोकळी तर इथं तुम्ही बघू शकता आपण तयार केलेल्या चकलीमध्ये छान अशी पोकळी देखील निर्माण झालेली आहे तर आज आपण तयार केलेली ही चकली तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय